सर्वात किळसवाण्या गोष्टी ह्या शत्रूंमध्ये घडत नाहीत, तर तथाकथित जीवाभावाच्या नातेसंबंधांमध्ये. प्रेम म्हणजे स्वखुशीनं तुम्ही आणखीन एक जीवन पोषित करण्यास तयार आहात, कोणतंच मत न बाळगता. ते नातेसंबंध संगोपनाचे हवे, मत बनवून नव्हे. ते असं काम करणार नाही. ही लोकं काही तुमचे जीवलग नाही आहेत, ते तुमचे अतिरिक्त अंग आहेत. तुम्ही दोन पायांवर उभं राहू शकण्यास असमर्थ आहात, म्हणून तुम्हाला 4, 8, 12 असे किती तुम्हाला गरजेचे आहेत कुणास ठाऊक. हे तुमचे अतिरिक्त अंग आहेत, आणि जेव्हा हे अंग सुसंगतपणे कार्यरत नसतात, ते एकमेकात अडकून पडतात. 4-5 डोके, 4-5 अधिकार केंद्र असतील घरात. या सगळ्या गोष्टी सुसंगतपणे कार्यरत असण्यासाठी काही ठराविक गोष्टी करणे गरजेचं आहे. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे, आज ज्या प्रकारे आपण तंत्रज्ञानानं कनेक्टेड आहोत, भावनिकदृष्ट्या नव्हे, भावनिकदृष्ट्या जोडलेलं असणं परावलंबी बनवतं. भावना ह्या मजेसाठी आहेत, ते आयुष्याचा अर्क आहेत. तुम्ही तुमच्या भावनांना कामाला लावू नका, तुम्ही त्यांना कामात गुंतवू नये. तुमच्या विचारांना कामाला लावू शकता, तुमच्या शरीराला कार्यात गुंतवू शकता, तुमच्या भावनांना मात्र कार्यात गुंतवण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना कामात गुंतवता, तुमच्या आयुष्यातील प्रसंग अप्रिय होतात. हो ना, हो की नाही? सुरुवातीला आय लव यू काम करतं, काही काळानंतर तुम्ही भावनांना तुमच्यासाठी कार्यात गुंतवू पाहता, जितक्या अधिक जोरानं तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घ्यायचा प्रयत्न करता, तितकी अधिक ती अप्रिय होतात. कारण भावना ह्या काम करून घेण्यासाठी नाही आहेत. भावना ह्या तुमच्या आयुष्यात फक्त गोडवा निर्माण करण्यासाठी आहेत. तुमचे विचार आणि तुमचं शरीर यांनी काम करायला हवं. भावना आहेत केवळ सोबतीसाठी. हे जणू एका फुलासारखं आहे, जी तुम्ही तुमच्या केसांमध्ये माळता, पण आजकाल ती कुणी घालत नाही आहेत. तुम्ही ह्या फुलांना कामाला लावू शकत नाही. माईक काम करतो, इतर गोष्टी काम करतात. फुलांनी काम करायची गरज नाही, ती फक्त आहेत. एवढंच, भावनासुद्धा अशीच आहे, त्या फक्त आहेत, मधुर आणि सुखकर. जर तुम्ही तिला कार्यात गुंतवण्याचा प्रयत्न केलात, जर तुम्ही तुमच्या भावनांच्या मदतीने आजूबाजूच्या गोष्टीतून काहीतरी पिळून काढायचा प्रयत्न केलात, तर ते निश्चयपणे फार किळसवणं होणार. म्हणून जर तुमच्याकडे कार्यक्षम असा मेंदू नाही आहे, जर तुम्ही विचार करण्यास सक्षम नाही आहात, तर तुम्ही तुमच्या भावनांचा उपयोग करायचा प्रयत्न करता तुमचा कार्यभाग साधण्यासाठी. आणि कधीकधी ते काम करतंही, पण तीच तर खरी अडचण आहे. सुरुवातीला ते कार्य करतं आणि मग तुम्ही ते जरा अधिक खेचू पाहता, आणि तेव्हा तुमचं आयुष्य इतकं किळसवणं होतं, इतकं भयानक, की ज्यांनी एकमेकांची काळजी घ्यायला हवी. सर्वात किळसवण्या गोष्टी ह्या शत्रूंमध्ये घडत नाहीत, तर तथाकथित जीवाभावाच्या नातेसंबंधांमध्ये. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? हो की नाही? की मी तुमच्याशी जरा जास्तच कठोर होतोय? होय की नाही? म्हणजे लोकांना त्यांची मतं आहेत, पण तुम्ही कोणावर प्रेम करत असल्यास त्यांच्याबद्दल कुठलंही मत असता कामा नाही. हाच प्रेमाचा अर्थ आहे. प्रेम म्हणजे स्वखुशीनं तुम्ही आणखीन एक जीवन पोषित करण्यास तयार आहात, कोणतंच मत न बाळगता. यालाच प्रेम म्हणतात. आम्ही एकमेकांच्या जीवाभावाचे नातेसंबंधी आहोत, पण एकमेकांबद्दल अतिशय तीव्र मतं आहेत. नाही, याचा अर्थ तुम्ही जीवनाचा बंदोबस्त करू पाहत आहात. मत म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला बंदिस्त करू पाहताय. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला नव्या शक्यतेसाठी पोषित करणे. ह्या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. कधीच या दोन गोष्टी एकत्र येऊ शकणार नाहीत. कधी कधी एका क्षणासाठी तुम्ही एखादं मत बनवता, ते त्या जीवनाला उत्तमरित्या पोषित करण्यासाठी. घरी तुम्ही मुलांचं पालनपोषण करत आहात, तेव्हा तुम्हाला काही निवड करावी लागते. मुलं ज्या स्थितीत आहेत त्यानुसार त्यांना पुढच्या शक्यतेसाठी सज्ज करण्यासाठी, त्यांच्याबद्दल मत तयार करण्यासाठी नव्हे. ज्या क्षणी तुम्ही मत निर्माण करता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या जीवनाला एका नव्या शक्यतेत पोषित करण्यासाठी काहीच रस उरत नाही. तुमच्या संकुचित धारणांच्या चौकटीत तुम्ही त्याला बंदिस्त करू पाहता, आणि ते मूल जर तुमच्या मतानुसार वागलं नाही की तुम्ही निराश होता. नाही, ते असं नाही आहे. जर तुम्हाला लोकांच्या अगदी जवळच्या सहवासात राहायचं असेल, तर ते नातेसंबंध संगोपनाचे हवे, मत बनवून नव्हे. ते असं काम करणार नाही. जर मूलभूत यंत्रणा चुकीची आहे, तर ते कसं काय शक्य होईल? अपघाताने, कारण परिस्थिती जरा नवीन आहे. हा हनीमूनचा काळ आहे, म्हणून ते शक्य होतं. काही काळासाठी ते शक्य होऊ शकतं, पण त्यानंतर ते अशक्य होतं. तर
हे जर खरोखर प्रेमळ नातं असेल तर मत असता कामा नये, फक्त संगोपन असायला हवं.